धुळे प्रादेशिक परिवहन विभागातील कामकाज त्वरित सुरू करण्यासाठी डेप्युटी आरटीओ व प्रमुख आरटीओ यांच्या नियुक्त्या ताबडतोबीने करण्यात याव्यात या मागणीसाठी आज येथील कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनात निवेदन सादर केलं. दिनांक 24 ऑगस्ट 2020 सोमवार रोजी पासून धुळे आरटीओ कार्यालय सुरळीत सुरू न झाल्यामुळे वाहनधारक व चालक मालक तसेच प्रतिनिधी यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. येथील कामकाज बंद असल्यामुळे वाहनधारकांची व प्रतिनिधींची मोठी हेडसांड होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना तथा चालक मालक व प्रतिनिधींना होणारा त्रास लक्षात घेत पुढील कामकाज सुरळीत करण्यासाठी तात्काळ डेप्युटी आरटीओ व प्रमुख आरटीओ यांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी मिलिंद बैसाणे, रमेश जोशी, नरेश देवरे, रविदास कोळवले, नरेंद्र शिंपी, पंकज भारस्कर, सुनील चौधरी, भगवान चौधरी, शरद गोसावी आदी उपस्थित होते. धुळे आरटीओ कार्यालयामध्ये 1/6 पासून जवळपास कामं बंदच आहेत. चव्हाण नामक जो आरटीओ इन्स्पेक्टर जो ए आरटीओ आलेला आहे त्या आरटीओची बदली झालेली आहे, परंतु तो आरटीओ अजूनपर्यंत त्याला सोडण्यात आलेला नाही आणि तो त्याची मनमानीने त्याला जसं वाटेल तशा पद्धतीने तो त्रास द्यायचा प्रयत्न करतो आहे. जिथे जे कामं नाही केले पाहिजेत ते कामं करतो आणि जे कामं झाले पाहिजेत सुरळीत ते कामं होत नाही आहेत. आरटीओ कार्यालयातील जे कर्मचारी असतात त्यांना देखील कामं करू देत नाही आहे. स्वतः त्याच्या कॅबिनमध्ये एकटा जाऊन बसतो. कोविडच्या नावाने कोणालाही येऊ देत नाही. कोरोना होईल या भीतीने तो कोणालाही येऊ देत नाही. कुणी आलं की जा जा चला निघा निघा बाहेर म्हणून. मग लोकांना त्यांच्यावर जी जबाबदारी आहे तर जबाबदारी दिली तरी कोणी, आणि ही निश्चित केलेली जबाबदारी त्यांच्यावर केलेली ही कोणी दिली, आणि मग त्यांच्यावर ज्या प्रशासन जे नेमलं गेलं किंवा जे कळसकर साहेब आहेत त्यांना याच्या आधी देखील त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या गेल्या, परंतु कुणीही त्याची दखल घेत नाही. आज आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांकडे यावं लागलं आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे आज निवेदन द्यावं लागलं त्यांच्या संदर्भामध्ये. तर यांची झालेली बदली ताबडतोबीने यांची इथून हकलबट्टी करण्यात यावी, नवीन अधिकारी नियुक्त करण्यात यावा, आणि धुळे जिल्ह्यातील होणारे आरटीओ कार्यालयाला संबंधितील जी वाहनधारकांची मालकांची चालकांची ड्रायव्हिंग स्कूल चालकांची जी कामं आहेत ती सुरळीत होण्यासाठी सुरळीत व्हावीत यासाठी आज सर्व ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन बऱ्याच दिवसापासून डेप्युटी आरटीओ आणि प्रमुख आरटीओ प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नियुक्त झालेल्या नाही आहेत. तर यांच्या नियुक्ती ताबडतोबीने झाली पाहिजे आणि पुढील कामकाज जे थांबले हे कामकाज कसं सुरळीत होईल यासाठी सर्वांनी लक्ष घातलं पाहिजे.